सायकल म्हणजे माझं जीव की प्राण आहे. मी टू व्हीलर पण चालवते, पण मी जास्त पेट्रोलचा खर्च होत असल्यामुळे मी पेट्रोल वाचावा म्हणून मी सायकल चालवते. आणि गेले 40 वर्ष मी सायकल चालवून आत्ता माझ्या मुलांना पण मी सायकलवरच न्यायची, शाळेत आणणे सोड करायची. पण आत्ता माझ्या नातवंडांना पण मी सायकलवर घेऊन जाते, शाळेत आणते, नेते, सोडते, हे सुद्धा काम करते. आणि माझी धुण्या भांड्याची स्वयंपाकाची कामं आहेत, ते मी दिवसभरात 5-6 कामं नातवंडांना सांभाळून करते. पुण्याला पूर्वी सायकलचं शहर म्हणून ओळखलं जायचं. शाळकरी मुलांपासून ते नोकरदार, ज्येष्ठ नागरिक असे तऱ्हेतऱ्हेचे सायकलस्वार रस्त्यांवर पाहायला मिळायचे. मात्र काळ बदलला आणि सायकलची जागा दुचाकी चारचाकींनी घेतली. हल्ली सायकलींची संख्या अगदी कमी झालीये. काही लोक मात्र आजही सायकल चालवताना आपल्याला दिसतात. निर्मला बेंद्रे या आजी त्यांच्यापैकीच एक. गेल्या 40 वर्षांपासून आपण दररोज सायकल वापरत असल्याचं त्या सांगतात. पुण्यात मी 40 वर्षापूर्वी सायकल मला येत नव्हती, पण मी तेव्हापासून सायकल शिकले, सायकल चालवायला लागले. आणि आत्ता तर सायकल कुठे दिसतच नाही, आणि दिसल्या तरी त्या रस्त्यावर रोडवर काढायचे म्हटले की पंचायत येते. मी कामावर जात असताना माझ्यासोबत सायकलच होती. सायकलमुळे मला खूप फायदे झाले. सायकलमुळे माझी तब्येतही छान आहे. अजूनपर्यंत मी आता 60 वर्षाची आहे. टू व्हीलर मी चालवते, पण मी टू व्हीलर जास्त चालवतच नाही, कारण मला सायकल जास्त प्रिय आहे. त्याच्यामुळे मी टू व्हीलर नाही चालवत. घरी आहे टू व्हीलर, तरी पण मी सायकलच जास्त चालवते. जरी मला कुठं जायचं झालं 10 किलोमीटर, तरी मी सायकलवरच जाते. घर संसार चालवण्यासाठी इतरांच्या घरी धुनी भांडी केली, कामावर जाण्यासाठी, नातवांना शाळेमध्ये सोडण्यासाठी, शाळेतून आणण्यासाठी आजही सायकलच वापरते असं बेंद्रे आजी सांगतात. मी कामावर सायकलवर जाते, आणि माझी सदाशिवपेठ, नारायणपेठ, शिवाजीनगर आणि मेंदळे गॅरेज इथपर्यंत मी कामं करते. आणि पेट्रोलच्या खर्चामुळे मी सायकलिंगच करते. आणखीन महागाई खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे पेट्रोलचा खर्च मला परवडत नाही. त्याच्यामुळे मी सायकलवर जाऊन धुण्या भांड्याची कामं आणि स्वयंपाकाची कामं करते. आणि तिथून मग घरी आल्यावर सगळं आवरून, स्वतःचं आवरून, स्वयंपाक पाणी करून, धुणं भांडी सगळं करून, बाकीचं नातवंडांना त्यांचं आवरून, नातवंडांचं त्यांच्या शाळेच्या वेळेत त्यांना सोडायचं आणायचं काम करते. अजून असं दिवसभर मग माझी कामं चालूच असतात. मग 3 कामं केल्यावर मी परत नातीला शाळेतनं आणायला सोडायचं काम असतंच. मग तिला आणायला जाते, तिला घरी घेऊन आल्यावर मग परत घरी सोडून मी परत 4 वाजता कामाला जाते. कालच मी सिग्नलला इथे थांबले होते, तिथं कोणतरी काका होते, म्हणतात वा छान तुमची नात बसले सायकलवर, आणि आजी पण चांगली सायकल चालवते. असे खूप वेळेला खूप अनुभव येतात. एकदा तर म्हात्रे ब्रिजच्या तिथे मी सायकलवर चालले होते, आणि टू व्हीलरवाल्या मॅडम होत्या, कोणतरी ओळखीच्या नव्हत्या, त्यासुद्धा थांबून मला बोललेल्या, म्हणतात वा व्यायाम चांगला चालला आहे तुमचा. मी त्यांना एवढंही म्हणलं माझ्यासारखं व्यायाम करा ना तुम्ही सायकलिंगचं. आणि आता नातीला घेऊन जातो तर खूप जण असे विचारतात, म्हणजे नातीला घेऊन सायकलवर चालल्यात का, असं खूप वेळा बोलतात मला. माझ्या जुन्या काळात खूप सायकली दिसायच्या, आणि खूप लोक सायकलिंगच करायचे. पण आता टू व्हीलर आल्यापासून कोणीही सायकल चालवत नाही. जवळ जरी जायचं म्हटलं तरी त्यांना टू व्हीलरच लागते. एवढी लोक विचार करत नाही आहेत, पण त्यांनी विचार करावा की सायकलिंग जास्त करावी, आपल्या व्यायामासाठी सुद्धा ते चांगलं आहे, फिटनेस चांगलं राहील तुमचं. मला वाटतं की गर्दीच्या भागात सायकल टू व्हीलरपेक्षा सायकलच चांगली आहे, पण ती गर्दीमुळे लोकांना नेता येत नाही, चालवता येत नाही. लवकर पोहोचायचं म्हणलं की लोक 10 मिनिटाचा विचार करतात की नाही आपण टू व्हीलरच पटकन जाऊ. पूर्वी मी पुण्यात जेव्हा राहायला आले 40 वर्षापूर्वी, तेव्हा पुणे शहर म्हणजे थंड होतं. पण आत्ता इतकं प्रदूषण वाढलं आहे की त्याच्यामुळे ते पुणे शहर आहे की नाही हेच कळत नाही. पूर्वीचं वातावरण खूप छान होतं सायकलिंगसाठी, तर चांगलंच होतं. पण आत्ता सायकलिंगसाठी, पार्किंगसाठी तर लोकांना रस्ता मिळत नाही, तर सायकलला कुठे जागा मिळणार. सायकल चालवताना सिग्नलला खूप प्रॉब्लेम येतात, लोक कशाही गाड्या चालवतात, त्याच्यामुळे सायकलवाल्यांची किंमतच करत नाही कोण. आणि सायकल चालवणं सहजासहजी सोपं नाही आहे ह्या गर्दीतून. आणि आता इतकी गर्दी वाढली की सायकल चालवणं तर डेंजरस आहे तसं जर म्हटलं तर. पण मला सायकल चालवायला आवडते, मी कशीही गर्दीतून सायकल चालवते. टू व्हीलरपेक्षा सायकलच मला बरी वाटते.
आणि सायकलने मला खूप वर्ष 40 वर्ष जवळजवळ साथ दिलेली आहे. आणि अजूनही मी सायकल चालवणार आहे, 60 नंतरही मी सायकल चालवणार आहे.